हेलो स्टूडेंट्स, वेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू स्टूडेंट्स. इन प्रीवियस वीडियोस वी आर लर्निंग अबाउट द टेंसेस एंड हाउ वी कैन फॉर्म अ सेंटेंसेस. अपन मागच्या काही व्हिडिओपासून काळाचे प्रकार आणि सेंटेंसेस तयार करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी गरजेच्या असतात त्या गोष्टींबद्दलची माहिती घेत आहोत. मग त्यामध्येच आज एक प्रकार आहे तो म्हणजे वर्ब्स. वर्ब्स म्हणजे क्रियापद. क्रियापद हे जे आपण वाक्यामध्ये वापरतो ते एक्सप्रेस इन पास्ट, म्हणजे पास्ट टेन्स असेल त्यावेळी, म्हणजेच भूतकाळी क्रिया सांगण्यासाठी, भूतकाळी क्रिया सांगण्यासाठी क्रियापदाचा कसा वापर केला जातो. त्यानंतर एक्सप्रेस इन फ्युचर. फ्युचर म्हणजे भविष्यकाळ. भविष्यकाळातील घटना सांगण्यासाठी, भूतकाळ भविष्यकाळातील घटना सांगण्यासाठी क्रियापदाचा कशा प्रकारे वापर केला जातो. आणि एक्सप्रेस इन प्रेझेंट म्हणजेच वर्तमान काळातील घटना सांगण्यासाठी क्रियापदाचा कशा प्रकारे वापर होतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर त्यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे वर्ब्स एक्सप्रेस्ड इन पास्ट, म्हणजेच क्रियापदाचा भूतकाळातील वापर किंवा भूतकाळातील वाक्य सांगण्यासाठी क्रियापदाचा केले गेलेला वापर. त्यामध्ये पहिला येतो तो म्हणजे जेव्हा आपण क्रियापदाचा भूतकाळी फॉर्म वापरत असतो, म्हणजेच काय, वर्ब टू पास्ट फॉर्म. आपण क्रियापदाची पाच रूपं, म्हणजेच वर्ब्सचे पाच फॉर्म्स पाहिले, वर्ब वन, वर्ब टू, वर्ब थ्री, वर्ब फोर अँड वर्ब फाईव्ह. त्यामधले वर्ब टू हे पास्ट म्हणजेच भूतकाळासाठी वर्ब टू म्हणजेच क्रियापदाच्या दुसऱ्या रूपाचा वापर होतो. आता क्रियापदाचा दुसऱ्या रूपाचा वापर करत असताना काही क्रियापदांना ई डी हा प्रत्यय लागला जातो, म्हणजे जे काही मूळ क्रियापद असेल त्या मूळ क्रियापदाला जेव्हा ई डी प्रत्यय लागला जातो ते होतं क्रियापदाचं भूतकाळी रूप म्हणजेच पास्ट फॉर्म. फॉर एक्झाम्पल लाईक. लाईक हे मूळ क्रियापद आहे, त्याला जर का आपण ई डी असा प्रत्यय लावला तर होतं लाईक्ड. पण ज्यावेळी आपण ई डी हा प्रत्यय लागतो क्रियापदाला त्यावेळी ई डी हा बोलताना सायलेंटली बोलायचा असतो, लाईक्ड असा त्याचा प्रोनाउन्सिएशन करायचं. सो लाईक्ड. नाउ हिअर ऑलरेडी वी हॅव यूज्ड ई इन टू अ लाईक. आता ऑलरेडी लाईकच्या स्पेलिंगमध्ये ई असल्याकारणाने आपण फक्त डी जॉईन केलं. जर काही स्पेलिंगमध्ये जर ऑलरेडी ई असेल तर त्याचा पास्ट फॉर्म बनवत असताना, ई डी प्रत्यय लावत असताना तिथे फक्त डी हा प्रत्यय लावायचा. लक्षात घ्या, इफ देअर इज इन एनी स्पेलिंग ऑलरेडी ई देन वी हॅव टू यूज ओनली डी व्हाईल जॉईनिंग ई डी फॉर्म. जेव्हा आपण क्रियापदाला ई डी हा प्रत्यय लावत असतो त्यावेळी जर का एखाद्या स्पेलिंगला ऑलरेडी ई असेल तर फक्त डी लागला जातो, लाईक लाईक्ड. त्यानंतर दुसरा क्रियापदाचा रूल आहे तो म्हणजे वी कॅन मेक द सिम्पल पास्ट टेन्स बाय ॲडिंग ई डी. आणि ज्यावेळी आपण हे जेव्हा ई डी लावून क्रियापदाचं रूप बनवतो त्याला म्हणतात रेग्युलर वर्ब. आपण अजून याचे एक्झाम्पल्स पाहूयात. ज्यावेळी व्ही टू म्हणजेच पास्ट फॉर्म वापरला जातो, मेन वर्ब प्लस ई डी मीन्स हे झालं रेग्युलर वर्ब. जेव्हा मूळ क्रियापदाला ई डी हा प्रत्यय लागतो तेव्हा ते असतं रेग्युलर वर्ब. त्यानंतर फॉर एक्झाम्पल बेक. बेक बी ए के ई बेक. आता या बेकमध्ये ई हा ऑलरेडी आहे त्यामुळं आपल्याला जॉईन करताना काय करावं लागणार आहे, बेक्ड ई डी, बट ई डी वी हॅव टू से सायलेंटली, बेक्ड. ओके, देन वन मोर एक्झाम्पल लिसन. नाव आता इथं लिसन हे एक्झाम्पल आहे, बट इन टू द लिसन स्पेलिंग देर इज नो ई ॲट द एंड. आता या लिसन स्पेलिंगमध्ये ई ॲट द एंडला नाही आहे त्यामुळे डायरेक्टली वी कॅन ॲड हिअर ओनली ई डी फॉर्म लिसन. लिसन
listen, then need, needed, need, needed. In this spelling also there is no e at the end. आता या स्पेलिंगच्या शेवटी सुद्धा ई नसल्याकारणाने आपण इथे ईडी हा प्रत्यय डायरेक्टली लावू शकतो. त्यानंतर बट सम ऑफ द वर्ड्स आर इरेग्युलर वर्ब, इट मीन फॉर दॅट वर्ब्स वी कॅनॉट जॉईन ऑर ॲड ईडी. आता हे झाले रेग्युलर वर्ब. ज्या वर्ब्सला आपण मेन वर्ब प्लस ईडी फॉर्म लागला जातो त्याला काय म्हणतात? रेग्युलर वर्ब. बट देर आर सम इरेग्युलर वर्ब्स, फॉर दॅट वर्ब्स वी कॅनॉट ॲड ई डी फॉर मेकिंग अ पास्ट फॉर्म. काही इरेग्युलर वर्ब्स आहेत की त्या इरेग्युलर वर्ब्सला आपण ई डी हा प्रत्यय लावू शकू नाही, त्यामुळं त्या ठिकाणी काय करायचं? सेकंड आहे तो म्हणजे इरेग्युलर वर्ब्स. इरेग्युलर वर्ब्स असेल तर इरेग्युलर वर्ब्सला आपण ई डी हा प्रत्यय लावू शकत नाही. फॉर एक्झाम्पल, इरेग्युलर वर्ब्सचे जे पास्ट फॉर्म असतात ते टोटली वेगळे, डिफरंट असतात. आता इथं काय केलं आपण? बेक, बेक्ट, लिसन, नीड, नीडेड. त्यानंतर फॉर एक्झाम्पल लाईक, लाईक्ड. आपण काय केलं? फक्त ई डी हा प्रत्यय लावून त्या मूळ क्रियापदाचं भूतकाळी रूप तयार केलं. बट काही क्रियापदं अशी असतात, बट देर आर सम वर्ब्स दे हॅव डिफरंट पास्ट फॉर्म्स. काही क्रियापदांच्या मूळ रूपापेक्षा त्यांचं सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म हा वेगळा असतो. अशा क्रियापदांना इरेग्युलर वर्ब्स असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल गो. गो हे मेन वर्ब आहे. गो या मेन वर्बचा पास्ट फॉर्म होतो वेंट. टोटली डिफरंट. गो वेंट, इट्स टोटली डिफरंट. ओके, वन मोर एक्झाम्पल, गिव, गेव. हिअर ऑल्सो स्पेलिंग, इफ देर इज टोटल चेंज इन टू अ स्पेलिंग वाईल चेंजिंग द वर्ब्स फॉर्म, देन दीज नोन ॲज अ इरेग्युलर वर्ब. जेव्हा आपण क्रियापदाचा फॉर्म चेंज करत असताना पूर्णपणे स्पेलिंग चेंज होतं, त्यावेळी तिथं त्याला इरेग्युलर वर्ब्स असं बोललं जातं. फॉर एक्झाम्पल, अजून एक्झाम्पल्स पाहूयात आपण. ब्रिंग, ब्रिंग, ब्रिंगचा, ब्रिंग हा जो मेन वर्ब आहे त्याचा पास्ट फॉर्म होतो ब्रॉट. बी आर ओ यू जी एच टी, ब्रॉट. देन बाय, बॉट. बी ओ यू जी एस टी, बॉट. देन थिंक, थॉट. त्यानंतर कम, केम. गो वेंट. म्हणजे अशा प्रकारे काही वर्ब्स आहेत, काही क्रियापद अशी आहेत की ज्याचा पास्ट फॉर्म हा पूर्णपणे वेगळा येतो, त्याला इरेग्युलर वर्ब्स असं म्हणतात. आणि काही क्रियापदांच्या पास्ट फॉर्म बनवण्यासाठी आपणाला फक्त ई डी हा प्रत्यय क्रियापदाच्या शेवटी लावावा लागतो, त्याला रेग्युलर वर्ब्स असं बोलले जाते. नाव वी कॅन सी सम सेंटेन्सेस. आपण काही आता सेंटेन्सेस पाहू शकतो. वर्ब्स एक्सप्रेस इन टू अ पास्ट, म्हणजे क्रियापदाचा भूतकाळी रूप वापरून वाक्य कशी तयार केली जाऊ शकतात ते पाहूयात आपण. आय केम यस्टरडे. आय केम यस्टरडे, मी काल आलो. अदरवाईज आय ड्रँक ज्यूस, मी ज्यूस पिले. त्यानंतर राज एट अन ॲपल. एट
एट हे ईट या क्रियापदाचा भूतकाळ रूप आहे. राज एट एन ऐपल, राज ने सफरचंद खाल्ले. त्यानंतर आई लेफ्ट द स्कूल, आय लेफ्ट द स्कूल. लीव हे जे काय, लीव हे जे मूळ क्रियापद आहे त्याचा पास्ट फॉर्म भूतकाळी फॉर्म येतो लेफ्ट. आय लेफ्ट द स्कूल, मी शाळा सोडली. देन आय नीडेड युअर हेल्प, मला तुझ्या मदतीची गरज होती किंवा गरज पडली. देन आय हेल्प्ड टू माय मदर, आय हेल्प टू माय मदर, मी माझ्या आईला मदत केली. म्हणजे यामध्ये आपण नीडेड, हेल्प, आय लाईक्ड द मूवी, मला तो सिनेमा आवडला. आय लाईक्ड म्हणजे हे झाले रेग्युलर वर्ब्स की ज्याला आपण ईडी हा प्रत्यय लावलेला आहे, त्यामुळे त्याची ज्यावेळेस आपण मूळ क्रियापदाचे पास्ट फॉर्ममध्ये म्हणजेच भूतकाळी रूपामध्ये रूपांतर करत असताना फक्त ईडी प्रत्यय लावून त्या क्रियापदाचं भूतकाळी रूप बनवलेलं आहे, त्याला रेग्युलर वर्ब्स असं म्हणतात. आणि या क्रियापदांचे भूतकाळी रूप पूर्णपणे वेगळे झालेले आहे, त्याला इरेग्युलर वर्ब्स असे बोलले जाते. सो स्टुडंट्स, इन नेक्स्ट व्हिडिओ वी विल सी वर्ब्स एक्सप्रेस इन टू अ फ्युचर. थँक्यू.